तर हा क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला रिलेटेड टू द डिफरंट कन्सेप्ट. कोणत्या कोणत्या डिफरंट कन्सेप्ट आहेत याच्या अगोदर आपण बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेला होता स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. तर या टॉपिकमध्ये आपल्याला व्हँट ऑफ बॉयल्स, व्हँट ऑफ चार्ल्स, व्हँट ऑफ अवोगॅड्रोज लॉ, तर ऑस्मॉटिक प्रेशरशी रिलेटेड या बऱ्याचशा कन्सेप्ट पाहायच्या आहेत. क्लिअर लक्षात येते का बघा सगळ्यांच्या? तर काही फॉर्मुले आहेत याच्याशी संबंधित फॉर्मुले. पहिला व्हँट ऑफ बॉयल्स लॉचा फॉर्म्युला आहे पाय व्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, इवन पाय वन व्ही वन इज इक्वल्स टू पाय टू व्ही टू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. व्हँट ऑफ चार्ल्स लॉचा फॉर्म्युला आहे पाय वन अपॉन किंवा पाय अपॉन टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. दॅट मीन्स पाय वन अपॉन टी वन इज इक्वल्स टू पाय टू अपॉन टी टू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. त्याच्यानंतर व्हँट ऑफ इक्वेशन फॉर सोल्युशन होतं पाय इज इक्वल्स टू किंवा पाय व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. हे व्हँट ऑफ इक्वेशन फॉर सोल्युशन होतं. आणि मग याच्यावरून आपण डिफरंट फॉर्म्युला किंवा डिफरंट फॉर्म्युले क्रिएट करून त्याचं काय करू शकतो आपण कॅल्क्युलेशन करू शकतो फॉर नीट, फॉर जे डबल ई, फॉर सी डी. ओके, तर त्यापैकी एक क्वेश्चन दिलं आहे. या सगळ्या फॉर्म्युल्यांवरती एक क्वेश्चन आहे. अ डायल्यूट सोल्युशन ऑफ अ नॉन होलाटाईल सबस्टन्स. एक डायल्यूट सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये नॉन होलाटाईल सोल्यूट आहे, सबस्टन्स हा सोल्यूट आहे. आणि मग हॅव्हिंग व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. पहिलं व्हॉल्यूम दिलेलं आहे. तर गिवन या ठिकाणी मांडूयात आपण. गिवन काय काय दिलेलं आहे ते. पहिलं व्हॉल्यूम आहे व्ही वन इज इक्वल्स टू 2.5 डी एम क्यूब. हे पहिलं व्हॉल्यूम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं हॅज द ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशरला आपण पायने रिप्रेझेंट करतो. दॅट इज अ पाय वन. पाय वन इज इक्वल्स टू 2.5, सॉरी पाय वन इज इक्वल्स टू 1 इंटू आहे ऑस्मॉटिक प्रेशर. 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दॅट इज अ पाय वन. त्याच्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. फाइंड द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सबस्टन्स. ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आहे. पाय टू कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि इफ द व्हॉल्यूम इज रिड्यूस टू, त्याचं व्हॉल्यूम रिड्यूस झालेलं आहे, तर व्ही टू इज इक्वल्स टू 1.25 डी एम क्यूब. असं हे सगळं गिव्हन दिलेलं आहे. आता मग पाय वन आहे, पाय टू आहे, व्ही वन आहे, व्ही टू आहे, कुठला फॉर्म्युला वापरायचा? अकॉर्डिंग टू द व्हँट ऑफ बॉयल्स लॉ. व्हँट ऑफ बॉयल्स लॉ आठवते का तुम्हाला? ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एच डायल्युशन. या संबंधित हा फॉर्म्युला आलेला आहे. मग आपला फॉर्म्युला काय? पाय व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असं आपण फायनली मांडलेलं होतं. आणि त्याच्यानंतर तयार झालं होतं पाय वन व्ही वन इज इक्वल्स टू पाय टू व्ही टू. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पाय टू, देअर फॉर व्ही टू इज गोज हिअर. सो व्ही टू, सॉरी पाय टू इज इक्वल टू, फॉर्म्युला असा तयार होईल पाय टू इज इक्वल्स टू पाय वन व्ही वन अपॉन पाय वन व्ही वन अपॉन व्ही टू. आणि मग त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. पाय टू इज इक्वल्स टू काय आहे? पाय टू इज इक्वल्स टू, हिअर इज अ पाय टू. पाय टू इज इक्वल्स टू पाय वन किती आहे? 1 × 10⁵ बरोबर ना? 1 × 10⁵ क्लिअर. इंटू इंटू व्ही वन किती आहे? व्ही वन 25, सॉरी दॅट मीन्स 2.5. अँड डिवायडेड बाय व्ही टू किती आहे? व्ही टू आहे 1.25. क्लिअर. 1.25. आता याच्यानंतर आपण असं कॅल्क्युलेशन करूया. हा डेसिमल पॉईंट 2 नंतर, हा पण 2 नंतर, म्हणजे पाय टू इज इक्वल्स टू 1 × 10⁵ इंटू 250 डिवायडेड बाय 125. 125 × 125 is 250. एकाच्या दुप्पट 2, 25 च्या दुप्पट 50,
आणि मग पाय टू इज इक्वल्स टू 2 × 10⁵ ऑस्मॉटिक प्रेशर आहे, प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दॅट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आले तुम्हाला सगळ्यांना क्लिअर? काय शंका आहे? नक्की फक्त फॉर्म्युले येणं जास्त गरजेचं आहे. फॉर्म्युला आला तर कुठलाही क्वेश्चन आपल्याला फॉर्म्युल्याला टर्मिनेट करता आलं पाहिजे. फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. पाठ असल्यानंतर कुठलाही क्वेश्चन डिफिकल्ट नाही. तो क्वेश्चन नीटचा असू द्या, तो क्वेश्चन JEEचा असू द्या, कुठल्याच क्वेश्चनमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. ओके, कुठल्याच कुठल्याही क्वेश्चनमध्ये कुठलाच जर प्रॉब्लेम येऊ द्यायचा नसेल तर एक गोष्ट मात्र, आपल्याला फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. अदरवाईज क्वेश्चन सगळे चुकत जातात. कारण का आपल्याला कशाला काय म्हणायचं हे अगोदर माहिती असलं पाहिजे. ते जर समजलं की आपल्याला कुठलाही क्वेश्चन सॉल्व करता येऊ शकतो. क्वेश्चन सेकंड, द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ अ डायल्यूट सोल्यूशन इज. द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्यूशन इज 5.2 atmosphere. इन शॉर्ट मध्ये त्याला आपण ATM लिहिलेलं आहे. 5.2 atmosphere ऍट अ टेम्परेचर ऑफ 280 Kelvin. ऍट अ टेम्परेचर ऑफ 280 Kelvin कॅल्क्युलेट इट्स ऑस्मॉटिक प्रेशर ऍट calculate its osmotic pressure at temperature of at temperature of 303 Kelvin. Okay, आता या ठिकाणी बघा, ऑस्मॉटिक प्रेशर डायल्यूट सोल्यूशनचं दिलेलं आहे. म्हणजे काय दिलाय? पाय दिलाय. पाय इज इक्वल टू गिवन, इथं लिहूयात, गिवन लिहूयात या ठिकाणी. पैकी पाय दिलेला आहे, पाय इज इक्वल टू 5.2 atmosphere. पाय दिलेला आहे. त्याच्यानंतर दोन टेम्परेचर आहे, म्हणजे पाय वन दिलेला आहे 5.2 atmosphere. कारण दोन टेम्परेचर आहे आणि आपल्याला काढायचं आहे कॅल्क्युलेट इट्स ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे पहिलं ऑस्मॉटिक प्रेशर 5.2 आहे, 280 Kelvin टेम्परेचर ऑस्मॉटिक प्रेशर तेवढा आहे. दुसरं ऑस्मॉटिक प्रेशर काढायचं आहे ॲट 303 Kelvin ला, म्हणजे पाय टू कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिलं टेम्परेचर आहे, टेम्परेचर T1 इज इक्वल टू 280 Kelvin अँड T2 इज इक्वल टू 303 Kelvin. मग आता आपल्याला फॉर्म्युला पुटअप करायचा आहे. काय करायचं आहे? फॉर्म्युला पुटअप करायचा आहे. फॉर्म्युला काय होता बघा, π₁/T₁ फॉर्म्युला आहे. फॉर मुलासाठी π₁/T₁ इज इक्वल्स टू π₂/T₂ हा फॉर्म्युला आपण पुटअप करणार आहोत. मग आता याच्या ठिकाणी आपण काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट इट्स ऑस्मॉटिक प्रेशर, म्हणजे π₂ कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे मग π₂ इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला तयार होईल? π₂ इज इक्वल्स टू इकडे येईल π₁ × T₂ हा तिकडे जाईल T₂/T₁. π₁ × T₂/T₂. मग या ठिकाणी π₂ इज इक्वल्स टू π₁ किती आहे? π₁ आहे 5.2, T₂ आहे 303 अपॉन T₁ आहे 280. क्लिअर? आणि या सगळ्यांचं सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन केल्यानंतर या सगळ्यांचं सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन केल्यानंतर
आंसर येतं 5.627 एटमॉस्फियर. Pi 2 is equals to 5.627 atmosphere. That is the answer for this question. आले का इतपर्यंत सगळे? चला दोन फॉर्म्युलेचा यूज झाला आपला. फॉर्म्युला काय आहे? थ्री नंबरचा फॉर्म्युला आपण यूज करूयात. काय? इक्वेशन फॉर सोल्यूशनचा आपण यूज करूया. ओके चला तर मग फॉर्म्युले पाठ करणं जास्त गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युले लर्न करा. आपला कशाला काय म्हणतात हे पण लक्षात ठेवा. ऑस्मॉटिक प्रेशरला कशाने रिप्रेझेंट करायचं ते माहिती असणं गरजेचं आहे. ऑस्मॉटिक प्रेशर कशाने रिप्रेझेंट केलं हे एकदाच का कळलं की तुम्ही मग काहीही कॅल्क्युलेट करू शकता. क्वेश्चन नंबर 3, कॅल्क्युलेट द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ 1% अ सोल्यूशन ऑफ युरिया. 1% सोल्यूशन ऑफ युरिया. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO NH2 taken twice. युरिया at 27 degree Celsius R is equals to 0.0821 liter atmosphere per degree per mole. Okay, and the molecular weight of urea is 60. काय कॅल्क्युलेट करायचं? ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं या ठिकाणी. 1% ऑफ सोल्यूशनचा मीनिंग काय होतो? 1 ग्रॅम ऑफ सोल्यूट डिसॉल्व इन परसेंटेज म्हणजे 100. वन पर्सेंट मीनिंग काय? बघा तुम्हाला 10% पडले म्हणजे काय? 100 पैकी 10. 1% म्हणजे काय? 1% म्हणजे काय? 1 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व केला 100 ग्रॅम सोल्युशन मध्ये. मग आपण या ठिकाणी गिवन मांडूयात. काय काय दिलंय ते गिवन मांडूयात आणि त्याच्यानंतर फॉर्म्युल्यावरून आपण त्याला फायनलाइज करूयात. ओके पहिलं काय करायचं? गिवन मांडूयात आणि मग फॉर्म्युल्यावरनं त्याला फायनलाइज करूयात. येते लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात येत आहे? चला मग आता गिवन मध्ये काय? वेट ऑफ सोल्यूट दिलाय, डब्ल्यू दिलाय 1 ग्रॅम आणि वेट व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन दिलाय V is equal to 100 ml. असं कन्सिडर करायला काय हरकत नाही. 100 ml त्याचा जर डीएम क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं असेल, कारण तुम्हाला काय दिलेलं आहे? लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये दिलं, लिटरमध्ये दिलेलं आहे. हे काय? मिलीलिटरचं लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 डिवाइड केला. 100 divided by 1000 that is equal to 0.1 liter. येते का लक्षात? बघा लक्षात येते का? बघा सगळ्यांना लक्षात येत आहे का? ओके 1.1 liter. त्याच्यानंतर तुमच्याकडे आणखीन काय दिलंय? आणखीन दिलेलं आहे आर ची व्हॅल्यू. R is equal to 0.0821 liter atmosphere per degree
पर डिग्री पर मोल, पर डिग्री पर मोल। आणि टेम्परेचर दिले डिग्री सेल्सिअस मध्ये, टेम्परेचर डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273 म्हणजे या ठिकाणी 27 प्लस 273 म्हणजे टेम्परेचर येतं 300 केल्विन, टेम्परेचर येतं 300 केल्विन। आणि कॅल्क्युलेट काय करायचं, ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे, पाय कॅल्क्युलेट करायचं आहे। मग फॉर्मुला कुठला यूज करता येईल या ठिकाणी, एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात, पाय कॅल्क्युलेट करायचं, तर फॉर्मुला आहे पाय व्ही इज इक्वल्स टू काय, पाय व्ही इज इक्वल्स टू एन आर टी। काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर पाय कॅल्क्युलेट करायचं, इकडं व्ही जाईल, त्यासाठी आपण पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार आहोत, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार। इवन याला आपण इकडं असं लिहू, पाय व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन एम आर टी, आणि मग पाय इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन एम इन टू आर टी बाय व्ही। बाकी काहीच अडचण नाही, सगळं ॲज इट इज। डब्ल्यू दिलाय 1%चा मिनिंग 1 ग्रॅम, 1%चा मिनिंग 100 ml। कोण आहे, युरिया, युरियाचं मॉलिक्युलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं, मॉलिक्युलर मास ऑफ युरिया या ठिकाणी आपल्याला दिलं पाहिजे, कार्बन आहे 12, ऑक्सिजन आहे 16, नायट्रोजन आहे 14 आणि हायड्रोजन आहे 1, हे त्याचं मॉलिक्युलर मास आहे। याच्यावरून आपण मॉलिक्युलर मास, हे ॲटॉमिक वेट आहे, मग किती आहेत बघा, कार्बन किती आहेत 1 × 12, ऑक्सिजन 1 × 16, त्याचबरोबर नायट्रोजन, नायट्रोजन 2 × 14 अँड हायड्रोजन, हायड्रोजन 4 × 1, 2 × 4, हायड्रोजन 4 × 1, सो इट इज अ 12 × 12, 16 × 16, 28 अँड हेअर इज अ 04। आठन दहन दहा वीसला शून्य झाले 2, एक याला 60 याचं मॉलिक्युलर मास आलं, म्हणजे मग पाय इज इक्वल्स टू 1/60 × आरची व्हॅल्यू 0.0821, कारण लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू आपल्याला चेंज करता येणार नाही। टेम्परेचर आहे 300 केल्विन आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे, किती आहे व्हॉल्यूम, 0.0.1। ओके, मग या ठिकाणी हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल, हा डेसिमल पॉईंट इकडं जर झाला तर हा डेसिमल पॉईंट इथून इथं येईल, हा 0 कॅन्सल होईल, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 1 = 10, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10। आता 5 ने त्याला मल्टिप्लाय करायचा, 5 पाय इज इक्वल सो 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 0, इथाला 5 × 40, 5 × 8 = 40 अँड दॅट इज अ 41 डेसिमल पॉईंट 3 नंतर अँड दॅट इज अ 80 m, 4.1058 m, क्लिअर, 4.1058 m। तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो। आलं का लक्षात, इथंपर्यंत सगळे फॉर्म्युले यूज आले का, सगळे फॉर्म्युले यूज झाले का, बघा इट इज अ व्हॅन टॉप इक्वेशन फॉर सोल्युशन, ऑल क्लिअर, काही शंका आहे, आणखीन एक छोटासा फॉर्म्युला आपण एक क्वेश्चन सॉल्व करूयात, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आहे, आणि मग हा टॉपिक आपण या ठिकाणी क्लोज करूयात। ओके, चला आणखीन एक क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व करण्याचा आटोकाट सगळेजण मिळून प्रयत्न करूया, ट्राय करायचं आहे आपल्याला सगळ्यांना, आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने ट्राय केलं तर ते आपल्याला सुद्धा जमू शकतात, स्वतः ट्राय कराय शक्यतो, कसं कसं पटपट कॅल्क्युलेशन करता येतील त्यासाठी स्वतः प्रयत्न करा, म्हणजे अडचण येणार नाही, अदरवाईज आपल्याला अडचणीशिवाय दुसरं काहीच आपल्या हातात नाही। जर आपण स्टडी जर नाही केला तर एकच ऑप्शन आहे, देर आर द ट्रिमेंडस अडचणी, देर आर ट्रिमेंडस अडचणी आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे थोडंसं काळजी करा आणि अभ्यास
कर. ओके नेक्स्ट क्वेश्चन, द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सॉल्यूशन ऑफ अ द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सॉल्यूशन ऑफ अ सॉल्यूशन ऑफ अ सब्सटेंस इज ऑफ अ सब्सटेंस इज 5.5 atmosphere at 27 degree Celsius, at 27 degree Celsius. What is the molar concentration of solution? What is the molar concentration of solution? Molar concentration of solution, R is equals to, R ची value दिले, R is equals to 0.0821 liter atmosphere per Kelvin per mole. Okay, R ची value या ठिकाणी दिलेली आहे. मग आता काय काय दिले, ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे, सॉरी कॅल्क्युलेट काय करायचं पाहूयात आपण. गिवन काय काय दिलेलं आहे ते पहिलं लिहू. व्हॉट आर द गिवन, ऑस्मोटिक प्रेशर पाई इज गिवन, पाई इज इक्वल टू 5.5 ॲटमॉस्फियर. देन टेम्परेचर इज ऑल्सो गिवन, टेम्परेचर इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सियस. दॅट मीन्स टू ॲडेड 273, दॅट इज इक्वल टू 300 केल्विन. देन अनादर वन, आर इज इक्वल्स टू, व्हॉट इज द आर, आर इज इक्वल टू 0.0821 लिटर ॲटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. पर केल्विन पर मोल. अँड आता एवढं सगळं दिलेलं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द मोलार कॉन्सन्ट्रेशन, वी कॅल्क्युलेट, सी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता फॉर्म्युला याला कसा येईल बघा. आपला ॲक्च्युअल फॉर्म्युला काय, पाय व्ही इज इक्वल्स टू एन आर टी, दॅट इज अ फॉर्म्युला फॉर सोल्युशन. मग या व्हीला जर इकडं आणलं तर पाय इज इक्वल्स टू एन बाय व्ही आर टी, आणि एन बाय व्ही इज इक्वल्स टू, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट एन बाय व्ही इज इक्वल टू सी, देअरफॉर पाय इज इक्वल टू सी आर टी, अँड वी वॉन्ट कॉन्सन्ट्रेशन, सो सी इज इक्वल्स टू पाय बाय आर टी. So pi is equal to, what is that, 5.5 divided by R is 0.0821 into temperature 300. Clear? Temperature 300. Okay, हे दोन कॅन्सल करा, दोन कॅन्सल करा, डेसिमल पॉईंट दोन निश्चित होतो. 5.5 divided by 8.21 into 3, 3 ने मल्टीप्लाय करा. 5.5 divided by 3 1 3 3 2 6 3 8 24 24, and then multiply by 0.22 0.2235. C is equals to molar concentration, 0.2235 molar concentration is there. सो अशा प्रकारे हे सगळे फॉर्म्युले तुम्ही जशी गरज वाटेल त्यानुसार टर्मिनेट करू शकता, त्यानुसार त्याला चेंज करू शकता. येते का लक्षात सगळ्यांना अशा प्रकारे? ऑल क्लिअर? काही शंका आहे का बघा. नक्की चला ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात. उद्याला आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. चॅप्टरचं नाव काय? केमिकल कायनेटिक्स. ओके, तर तसं या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स लॉट.